नमस्कार, मी नयन सप्रे. शौर्य मराठीच्या दिवसभराच्या बातमीपत्रात मी आपले स्वागत करतो. पाहूया आजच्या ठळक बातम्या. जळगाव महानगरपालिका येथे आमदार राम कदम यांच्या पुतळ्याचं दहन. जामनेर येथून पळवली 10 दिवसांची चिमुकली. अज्ञात व्यक्तीने पेटवल्या 2 मोटरसायकली. ट्रकमध्ये मशीनना कोंबून चोरटी वाहतूक. सणांमध्ये जनजागृतीपर देखावे करा, जिल्हाधिकारी किशोरराजे निंबाळकर यांचं आवाहन. शिरपूरमधून आमदार राम कदम यांच्या निलंबनाची मागणी. पाहूया आजचे सविस्तर बातमीपत्र. जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर काँग्रेस कार्यकर्त्यांतर्फे मोर्चा काढण्यात आला. आमदार यशोमती ठाकूर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजपप्रणित सरकारने राफेल विमान खरेदी संदर्भात प्रचंड मोठा घोटाळा केला आहे. या प्रकरणातून सरकारी तिजोरीत मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. जळगाव शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जळगाव जिल्हा काँग्रेसच्या वतीने राफेल घोटाळ्याविरुद्ध मोर्चा काढण्यात आला. केंद्रातील भाजप प्रणित सरकारने राफेल विमान खरेदी संदर्भात प्रचंड मोठा घोटाळा केला आहे. या प्रकरणातून सरकारी तिजोरीची मोठ्या प्रमाणात लूट करण्यात आली आहे असा आरोप काँग्रेसने केलेला असून देशभर आंदोलनाची हाक त्यांनी दिली आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आला असल्याचं काँग्रेसच्या आमदार यशोमती ठाकूर यांनी सांगितलं. मोदी सरकारने 18 ऐवजी 36 विमानं खरेदी केलीत आणि विमाने खरेदी करताना मोदी सरकारने आधीच्या सरकारपेक्षा तब्बल 3 पट किंमत वाढवली आहे. यात घोटाळा असल्याचं म्हणत काँग्रेसने मोर्चाचं आयोजन केलं होतं. येथे काँग्रेसचे आमदार यशोमती ठाकूर, काँग्रेस जिल्हाध्यक्ष संदीपभैया पाटील, डॉक्टर अर्जुन बंगाळे, भाऊसाहेब पाटील आणि काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येत सहभागी झालेले होते. मैं खाऊंगा भी और खाने मेरे भागीदारों को ही खिलाऊंगा अशा प्रकारची भूमिका मोदींची झाली आहे. त्यामुळे त्यांची नवीन गोष्ट आहे की मैं खाऊंगा नाही मेरे भागीदारों को खिलाऊंगा ही त्यांची भूमिका त्यांची झाली आहे. आणि याची जाणीव सध्यापर्यंत जाणं आवश्यक आहे. कारण ज्या एका कंपनीने एक विमान देखील आजपर्यंत उत्पादन केलेलं नाही अशा कंपनीला एवढं मोठं महत्वाचं प्रोजेक्ट त्यांनी कॉन्ट्रॅक्ट द्यायचा हिंमत केली आहे हेच खरं म्हटलं तर आश्चर्याची गोष्ट आहे. सगळ्या जगातलं 11वं आश्चर्य याला म्हणावं लागेल अशी परिस्थिती आहे. राजीवजी गांधी यांच्यावर त्या काळात राजीवजी पंतप्रधान असताना बोफोर्सच्या संदर्भामध्ये याच लोकांनी राहुलजींना बदनाम करायचा प्रयत्न केला होता आणि नंतर कोर्टामध्ये सुद्धा राजीवजी निर्दोष सुटले होते. कुठल्याही प्रकारे तिथं बोफोर्सचा घोटाळा झाला नव्हता आणि आज हीच लोक आमच्या विरोधात बोलणारी आज प्रचंड 40-50 हजार कोटीचा घोटाळा करतायत. तो घोटाळा उघड केल्याशिवाय आमचा पक्ष, आमचे नेते राहुलजी, सोनियाजी, अशोकरावजी चव्हाण यांच्या ह्याच्याखाली आम्ही मार्गदर्शनाखाली देशभर हे आंदोलन करतोय आणि त्यांना याचं उत्तर द्यावंच लागेल. खाणे दुंगा अशा पद्धतीने सुरुवातीला सांगितलं पण दरवर्षी अनेक घोटाळे उघडकीस आले. अनेक घोटाळे जे उघडकीस आले त्याचा अति उच्च शिखर म्हणजे राफेलचा घोटाळा. कुठल्याही देशामध्ये गेल्यानंतर पंतप्रधान मोदी हे स्वतःला मनाला वाटेल अशा पद्धतीचे निर्णय घेतात. लोकसभेमध्ये ज्या वेळेस डिफेन्सच्या बाबतीमध्ये करार करायचे असतात 253 सेक्शन खाली लोकसभेला आधी विश्वासात घ्यावं लागतं आणि त्यांनी त्या पद्धतीने कुठेही विश्वासात न घेता डिफेन्स मिनिस्टरला, फायनान्स मिनिस्टरला आणि लोकसभेला विश्वासात न घेता ज्या राफेलची किंमत मनमोहन सिंग साहेबांनी ठरवलेली होती त्याच्यापेक्षा 4 पट किंमत त्या ठिकाणी कुठल्याही लोकसभेला या ठिकाणी विश्वासात न घेता त्यांनी ती किंमत ठरवून आणली. निव्वळ अनिल अंबानी आणि अडानी आणि सर्व मोठे मोठे जे उद्योजक आहेत जे त्यांच्या निवडणुकींना मदत करतात, जे भ्रष्टाचारी आहेत, जे काळे पैशावाले आहेत, ज्यांना नोटाबंदीच्या काळात त्यांनी अतिशय मदत केली आहे, यांना मदत कर